नमस्कार, मी नीलम स्पाइस बॉक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपली आजची रेसिपी आहे काळ्या वाटाण्याची आंबली, आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे शिजवलेले काळे वाटाणे एक वाटी, ओलं खोबरं किसलेलं एक वाटी, बारीक उभा चिरलेला कांदा एक, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता, जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी हिंग बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, धणा जिरा पावडर, मीठ, तेल आणि पाणी. तर आता बघूया कशी बनवायची काळ्या वाटाण्याची आंबली. काळ्या वाटाण्याची आंबली बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय, आणि त्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तेल घालून बारीक किसलेलं ओलं खोबरं, बारीक उभा चिरलेला कांदा आता हे परतून घ्यायचंय. आता त्यामध्ये आलं लसूण, हिरवी मिरची कशी तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे घालायची आहे, कढीपत्ता. आता हा सगळा मसाला छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला मसाला आता छान ब्राऊन होत आलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. गरम गरम वाटला तरी काही प्रश्न नाही आहे. आता हा मसाला काढून घेतल्यावर आपण ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे. आता हे मिक्सरला वाटून घेऊया, त्याच्यात थोडं पाणी घालायला लागेल. वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण बारीक वाटून तयार आहे, हे आता आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि आता बघूया पुढची कृती. आता एक खोलगट भांडं घेऊन त्याच्यामध्ये तेल घेऊया. तेल चांगलं गरम झालं पाहिजे. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, थोडं हिंग. आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. थोडी वाफ आणूया कांद्याला आपण. तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवूया. थोडी वाफ आली आहे कांद्याला. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. आता हे छान मिक्स करून एकदम शिजवून घेऊया. कांदा टोमॅटो छान शिजलंय. आता ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद, लाल तिखट. आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे हा काळा मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, धणा जिरा पावडर अर्धा चमचा. आता हे सगळे मसाले घातल्यावर परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत वाटण. आपला हा मसाला तयार झालेला आहे काळ्या वाटाण्याच्या आंबलीचा. आता आपण गरम पाणी जे केलं होतं त्या मिक्सरमध्ये राहिलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. आता एक उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवून बंद करूया. आता आपली उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काळे वाटाणे घालूया. आता काळे वाटाणे घातल्यावर चवीनुसार मीठ आणि परत जरा झाकण ठेवून हे उकळी येऊ देऊया. उकळी येताना दिसते मला आपली काळ्या वाटाण्याची आंबली तयार झालेली आहे. आता मी एका बाजूला प्लेटिंगची तयारी करते. आता ह्याला कोथिंबीरीने गार्निश करूया. खाण्यासाठी तयार आहे आपली गरम गरम काळ्या वाटाण्याची आंबली.